1993 के मुंबई में हुए बम धमाके के आरोपी याकूब मेमन को आखिरकार फांसी पर चढ़ा दिया। 30 जुलाई को याकूब मेमन के 53वें जन्मदिवस पर सुबह 7 बजे उसे फांसी दी गई, जहां पिछले 22 सालों से अपने हक के लिए लड़ने वाले लोगों को इस निर्णय से राहत मिली है। याकूब को फांसी दिए जाने के बाद शहर में कायदा और सुव्यवस्था का सवाल उपस्थित ना हो, वही किसी भी प्रकार की अनुचित घटना ना घटे, इसलिए कई उपाय योजनाओं को अमल में लाया गया तो पूरे देश भर में हाई अलर्ट जारी किया गया। इस पार्श्वभूमि पर नवी मुंबई पुलिस आयुक्त प्रभात रंजन, इन्होंने बुधवार को लिए एक विशेष बैठक के दौरान नवी मुंबई, पनवेल और उरण इलाके के सुरक्षा व्यवस्था की सूचनाएं दी गई, जहां पर गुरुवार को अति संवेदनशील जगहों पर पुलिस तैनात दिखे, जहां रेलवे स्टेशन परिसर और मुख्य चौक पर भी ये चित्र देखने को मिला, जहां पुलिस द्वारा नागरिकों को भी सुरक्षा के तहत सतर्क रहने का आह्वान किया गया। पनवेल शहर आणि परिमंडल 2 च्या कार्यक्षेत्रामध्ये आपण आज सकाळी 6 वाजल्यापासून महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट्स, त्याप्रमाणे महत्त्वाच्या एरियामध्ये पेट्रोलिंग आणि जे स्ट्रॅटेजिक पॉइंट्स आहेत अशा ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व शांतता कमिटीचे सदस्य यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्कात आहोत आणि कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, निर्माण झालाच तर तो प्रभावीपणे आम्ही त्याला आम्ही डील करू शकू अशी सर्व यंत्रणा कार्यरत आहे। आम्हाला सूचना असे आहेत की सतर्क राहावं, कुठलीही अनुचित घटना होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, शांतता कायदा व सुव्यवस्था आणि समाजामध्ये एकोपा राहावा या दृष्टीने जे काही करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी आमच्यातर्फे केली जात आहे। 1993 बॉम्बस्फोटातील एकमेव सिद्ध दोष आरोपी याकूब मेनन याला आज फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि यानंतर संपूर्ण मुंबई आणि ठाण्याबरोबरच नवी मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। या हाय अलर्टच्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, जिथे नवी मुंबईतील अतिसंवेदनशील जे भाग आहेत त्याचप्रमाणे जी महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत या ठिकाणी आता पोलिसांचा कडा पहारा पाहावयास मिळत आहे। जेथे बुधवारी जे काही पोलीस आयुक्त आहेत प्रभात रंजन यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते आणि यांनाच या गस्तीच्या बाबत विशेष जे काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात पाहावयास मिळत आहे, जिथे सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नल देसाई, नवी मुंबई आवाज।